स्पर्धेची आठवण भेट बनपुरी टीम आपण देखील आठवण भेट घेऊन गेल्याशिवाय जायचं नाहीये. बाचोली टीम मी देखील तुम्हाला देखील विनंती करेल आपली आठवण भेट आपण जरूर स्वीकारायची. धन्यवाद किरण सर. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण पाहतोय वांग व्हॅली क्रिकेट क्लब आयोजित श्री मानाई देवी चषक 2023 चौथ्या पर्वामध्ये आज या दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये सर्वांचं ओम साई MTC स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना VCC सनबूर विपक्ष मनाई देवी कुसरून दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकल्यानंतर तिसऱ्या फेरीत प्रवेश केलाय आणि या सामन्यावर दोन्ही गावच्या समर्थकांच्या नजरा लागलेल्या असतील कारण जो संघ जिंकेल तो सरळ बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होईल. त्याच दरम्यान मुख्य व्यासपीठावर आगमन झालंय आर्या फायटर संघाचे संघ मालक ज्यांचा संघ PTPL मध्ये खेळताना दिसेल संदीप आप्पा साळुंके साहेब यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पहिला चेंडू विजय सज्ज झालेत. फलंदाजी मार्कवर मिस्टर PTPL रणजित जाधव आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय शिवा जाधव बॉस. आणि बॉस यांनी देखील काल जर पाहिलं तर पहिल्या दिवसात रणकंदन माजवलं होतं. आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून विस्फोटक खेळी घनाघाती बॅटिंग उत्तुंग षटकार 56 धावांची घनाघाती खेळी केली होती आणि सांघिक या स्पर्धेतील 74 धावांचं लक्ष ठेवलं होतं. विजय पहिला चेंडू पाहायला मिळाला आणि पंचांचा इशारा वाईट बॉल डाऊन द लेग साइड एक अतिरिक्त धाव एका अवंतर धावेने धावांचा श्री गणेशा होतोय टीम VCC सनबूर. कुसुंड एक्सप्रेस विजयांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. विजय चांगला चेंडू पाहायला मिळाला यशांच्या मागे रक्षण करत असताना गोलंदाजांना मात्र सहकार्य झाले या खेळाडूचं एस्टनच्या मागे अगदी दर्जेदार. पुढे टाकलेला चेंडू ऑन ड्राईव्ह आपण पाहतोय स्क्वेअर लेग 38 सर्कलच्या आतमध्ये एक धाव घ्यायची होती परंतु अगदी योग्य वेळेला फलंदाजाने कॉल दिलाय. तुम्ही ज्या वेळेला फलंदाजी करत असता त्यावेळेला तुम्हाला येस नो वेट या तीन शब्दांचा मात्र सांगड घालावी लागते कारण तुमच्या सहकार्यावर तुम्हाला कॉल द्यावा लागतो आणि त्यामुळे की काय फलंदाजी करणं सोपं जातं. विजय इथे मात्र वेगाने बीट केले फलंदाज रणजित जाधव यांना फलंदाज त्रिफळाची वेग पाहायला मिळाला कुसुंड एक्सप्रेस विजय यांच्या माध्यमातून आणि वेगाने फलंदाजाला बीट केलंय म्हणजे गती अतिरिक्त पाहायला मिळाली. रणजित जाधव बॅक टू द डगआउट. वेग पाहायला मिळाला या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल सडपातळ बांधा उंच शरीर असती आणि त्यामुळे की या गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. आणि रिप्लेमध्ये जर पाहिलं तर चेंडू समजला नाहीये आणि चेंडू सोडून द्यायच्या प्रयत्नामध्ये मात्र चेंडू यष्टांवर आदळलाय. धक्का क्रमांक एक टीम VCC सनबूर 1-0.3 चेंडूंचा खेळ झालाय. रोहित ताते आलेत फलंदाजीसाठी. आता रोहित यांना आपल्या फलंदाजीतला दम दाखवावं लागेल. नाव रोहित आहे हिटमॅन सारखी फलंदाजी करावी लागेल.
कारण नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर तुमचा या स्पर्धेतील ज्या फलंदाजाने सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे तो नॉन स्ट्राईकला आहे, त्याला स्ट्राईकवरती आणणं गरजेचं असेल. पहिला चेंडू पायावर आदळला, एक धाव घेण्याचा प्रयत्न इथे होत असताना आपण पाहतोय. पंचांचा इशारा लेग बाईस, धावा येणं गरजेचं आहे, मग त्या कशाही येऊ द्यात. अच्छा, आधुनिक क्रिकेटमध्ये या क्रिकेटचा फॉर्मॅट छोटा झालाय आणि या छोट्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पहिल्या चेंडूपासून पहिल्या षटकापासून आक्रमण करावी लागतात. शिवा जाधव बॉस ऑन स्ट्राईक, या फलंदाजाने कालचा दिवस गाजवलाय, आजचा दिवस कसा राहील, कारण वैयक्तिक अर्धशतक या बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. गतीमध्ये परिवर्तन, आउटसाइड ऑफ स्टंप होय, पंच वळाले, व्हाइट बॉल. विजय यांच्या माध्यमातून चेंडूला गती पाहायला मिळाली, गतीमध्ये परिवर्तन देखील चांगलं पाहायला मिळालं, परंतु दिशा थोडीशी आउटसाइड ऑफ स्टंप पाहायला मिळाली. युअर डायरेक्शन इज अ मच मोर इम्पॉर्टंट दॅन युअर स्पीड, तुमची दिशा ही महत्वाची असते. अकूट टप्प्याचा चेंडू हुक करायचा होता, चेंडू पायावर आदळलाय. गोषांक क्षेत्रामध्ये लेग बाय स्वरूपात एक धाव, अतिरिक्त गती पाहायला मिळते. ही खेळपट्टी जणू आज गोलंदाजांना साध्य सहकार्य करत असताना आपण पाहतोय. काल पहिल्या दिवसामध्ये धावांचा पाऊस पडला, आज मात्र धावांचा दुष्काळ पडलाय असं दिसतंय सकाळच्या सत्रामध्ये. परंतु किरण सर जर पाहिलं, जशी खेळपट्टी सुकत जाईल दुपारच्या सत्रामध्ये धावा नक्कीच बनल्या जातील. लास्ट बॉल, फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे शेवटच्या चेंडूवर निर्धाव चेंडूची सांगता झाली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूला टाइम करू शकले नाहीयेत. निर्धाव चेंडूच्या सांगतेने पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाखेर 4-1. अगदीच आज दुपारच्या सत्राला आपण पाहिलं तर महत्वाची उपस्थिती या स्पर्धेला जरूर असेल. मराठी माणसाची वज्रमूठ, हिंदू जननायक श्रीमान राजसाहेब ठाकरे साहेब यांचा ठाणे जिल्ह्यातील ठाण्याबाग म्हणजेच मनसेचे नेते, ठाणे पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय अविनाशी दादा जाधव साहेब यांचं मात्र अगदी आजच्या दिवसामध्ये जरूर आपण उपस्थिती पाहू. ही खूप मोठी उपस्थिती आहे आणि बराचसा इतिहास त्यांचा राहिला, बरीचसा मराठी माणसांसाठी केलेली मेहनत, आतापर्यंत समाजाला वाहून दिलेलं व्यक्तिमत्व. राजसाहेब ठाकरे साहेब यांचा ठाण्या वाघ म्हणून ज्यांना म्हटलं जातं, त्यांची आज उपस्थिती आज या स्पर्धेला जरूर लाभेल अगदी दुपारच्या सत्रामध्ये. षटक क्रमांक 2 साठी अशोक आले, अशोक यांचा हा पहिला चेंडू, अपील केली जाते, पंचाने अपील फेटाळली आहे. निर्धाव चेंडूच्या सांगते सुरुवातीने मात्र दुसऱ्या षटकाची सुरुवात होते. धावसंख्या 4-1. मळादेवी कुसरुंड या संघाच्या माध्यमातून अतिरिक्त उसळी देणारे वेगवान गोलंदाज पाहायला मिळत आहेत. प्रामुख्याने विजय असतील, अशोक असतील. अशोक वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न, धावबाची संधी असेल, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु इथे दैव बलवत्तर होत असंच म्हणावं लागेल. एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज रोहित यांनी बाई स्वरूपात एक धाव प्राप्त केली. धावा येणं गरजेचं आहे, कारण शिवा जाधव बॉस यांना स्ट्राईकवरती आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न पाहायला मिळाला रोहित यांचा. आता मात्र बॉस यांना कालच्या खेळाची पुनरावृत्ती करावी लागेल. चौकार षटकारांची नितांत गरज टीम VCC सनबूर संघाला. आता मात्र अतिरिक्त दबाव वाढवण्याचा प्रयत्न. सिल्ली मिड ऑफ तैनात केलाय, परंतु मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. शेवटच्या क्षणाला मात्र झेल जमिनीला दान केलाय आणि झेल सुटलाय आणि ते फलंदाज धावबाद. आणि झेल सोडलाय कि या वादळाची सुरुवात होईल का हे पाहावं लागेल. परंतु शिवा जाधव बॉस यांना मिळालेलं जीवनदान हे कितपत महाग पडेल टीम मळे विकसून. परंतु धावबाद झालेत रोहित, झेल सुटल्यानंतर मात्र चांगलं चाणक्षपणा दाखवला आणि फलंदाजाला धावबाद करण्यात यश आले. इंद्रजीत नवीन फलंदाज इंद्रजीत खेळपट्टीवर येत असताना आपण पाहतोय. धावसंख्या धावफल कवळ 2-5. अशोक हाफ ट्रॅकर होता आणि त्या हाफ ट्रॅकरला फेकून दिलंय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. इट्स अ ह्यूज हिट, शिवा जाधव बॉस ब्रँडेड षटकार. सुटलेला झेल आणि आता मात्र या सुटलेला झेल कितपत पत्त्यावर पडेल टीम VCC सनबूर संघाच्या माध्यमातून
हे पहावं लागेल या षटकाराने. धावसंख्या धावफलकावर दोन गडी बाद 11.4 चेंडूंचा खेळ झालाय आणि शिवा जाधव बॉस यांची बॅट बोलायला लागली तर मात्र भल्या भल्या गोलंदाजांना सळोकी पळू करून सोडणारी बॅट. आज प्रदर्शन करावं लागेल कारण क्रिकेटमध्ये तुम्ही काल काय केलं, पाठच्या सामन्यात काय केलं हे पाहिलं जात नाही, नेहमी वर्तमानात काय केलं हे पाहिलं जातं. संदीप अप्पा साळुंके साहेब आर्या फायटर संघाचे संघमालक, सलग 3 वर्ष पीटीपीएल मध्ये त्यांचा संघ देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. सुस्वागतम सर. बॉलसाठी हा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता परंतु इट्स समरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. चेंडू काहीसा खाली राहिला, निर्धाव चेंडूचे सांगता होते. धावसंख्या धावफलकावर 1.5 चेंडूच्या अखेर 11. रबर बॉल क्रिकेटमध्ये सहसा हे चित्र पाहायला मिळतं. बॉल कधी कधी अतिरिक्त उसळी घेतो, कधी कधी खाली राहतो, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये खूप कमी वेळा हे चित्र पाहायला मिळतं. सिली मिड ऑफ तैनात केलाय. अकोट टप्पाचा चेंडू बॅकफुटला जाऊन चेंडूला फेकून दिलाय, हुक केलाय, अप्रतिम दर्जेदार नयनरम्य शिवाजी यादव बॉस ब्रँडेड षटकार. धावसंख्या या षटकाच्या मदतीने 17-2 सुटलेला झेल. आता मात्र बीसीसी सनबूर संघ आणि शिवाजी यादव बॉस यांच्या पत्त्यावर पडत असताना बॉस यांच्या बॅट मधून 2 षटकार आले आहेत. जर पाहिलं तर हिटमॅन स्टाईलने होप केलाय, चेंडू बॅकफुटला गेले, 5 पायावर वेट ट्रान्सफर केलं आणि आपल्या मनगटातील ताकदीच्या जोरावर बॉस यांनी चेंडूला फेकून दिलंय. पाटण टेनिस क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारे हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय आणि संपूर्ण पीटीपीएल कमिटी त्यांच्या मागे, अगदी जसं सेलार मामांच्या मागे मावळे उभे होते तसं बॉसच्या मागे मात्र संपूर्ण पीटीपीएल कमिटी उभी असताना आपण पाहतोय. आणि पाटण टेनिस क्रिकेटला आज एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारे हे व्यक्तिमत्व फलंदाजी देखील तेवढीच ताकदीची, तेवढीच मातब्बर राहिली आहे. षटक क्रमांक 3 साठी वैभव मळादेवी कुसरुण संघाचा विचार करायचा गेलं तर यांच्या गावामध्ये गोलंदाजाचा तोफखाना पाहायला मिळतोय. पहिलं षटक हाताळलं विजय यांनी, चांगला वेग, अचूक टप्पा. अशोक यांच्याकडे देखील चांगला वेग, योग्य टप्पा आणि वैभव. म्हणजेच काय तर आपल्या वेगवान गोलंदाजीची गौरवशाली परंपरा कुसरुण संघ. इंद्रजीत फलंदाजी मार्गवर एक सुटलेला झेल हा सामन्यातून या स्पर्धेतून बाहेर घेऊन जाईल का, हा सुटलेला झेल बॉस आपल्या संघाला या स्पर्धेमध्ये बक्षीसपत्र फेरीमध्ये दाखल करून देतील का. वैभव पहिला चेंडू पंच केलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे आणि एक धाव घेतली जाईल. चांगलं क्रिकेट, मी तर म्हणेन हे योग्य क्रिकेट खेळतायत मिस्टर इंद्रजीत. खरंच कौतुक करावं लागेल. म्हणजेच काय तर आपला सहकारी ज्या वेळेला चांगल्या फॉर्म मध्ये असं त्याला विनंती असेल, जे क्षेत्ररक्षक घोषांकी क्षेत्राच्या लगत उभे आहेत जिंती संघ, आपण आत उभं राहायचंय प्लीज, विनंती असेल. सर्व खेळाडूंनी आपण जी पट्टी आहे त्याच्या आतमध्ये उभं राहायचंय, घोषांकी क्षेत्राच्या आतमध्ये उभे राहा प्लीज. बॉस ऑन स्ट्राईक, नाबाद 12 धावा, 2 षटकार आले आहेत. वैभव गोलंदाजी मार्गवर. वैभवचा हा चेंडू ज्या प्रकारे बॅट फिरली, जर बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला असता तर वेगळंच चित्र पाहायला मिळालं असतं, परंतु चांगले गोलंदाजी वैभव यांच्या माध्यमातून. अक्षय शिंदे वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर इन पाटण टेनिस क्रिकेट, चांगलं यष्टी रक्षण आपण पाहतोय. ज्या वेळेला तुम्ही यष्ट्यांच्या मागे उभे असता त्यावेळेला गोलंदाजाच्या हातातून सुटणारा चेंडू, चेंडूचा टप्पा आणि तुमचं उठण्याची जी पद्धत, खूप गोष्टी बघाव्या लागतात यष्टी रक्षकाला. अक्रॉस द बॅटने ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, टायमिंग झाला नाही आहे. चेंडू जाईल घोषांकित क्षेत्रामध्ये. चला आम्ही आपल्याला वारंवार विनंती करतोय, खेळाडू आपण पट्टीच्या लगत उभे आहात, थोडेसा आतमध्ये उभे राहा. एक धाव घोषांकित क्षेत्रामध्ये जात असताना आपण पाहतोय. 40+ दिवा कोळीवाड्याचं हे मैदान आणि या मैदानाची भौगोलिक रचना पाहिली तर तुम्हाला इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर धावा बनवाव्या लागतील. वैभवचा चेंडू पुढे टाकलाय, लॉफ्ट केलाय चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर. बॉस यांच्या बॅट मधून माणाई देवी चषक षटकार. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल, जिंका क्रिकेटचा खेळ. आता मात्र जखमेवर मीठ चोळलं जात आहे आणि या षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 25, बॉस खेळतायत 9 चेंडू 19. मी प्रशंसा करेल या किरण सर इंद्रजीत यांची, पहिल्या चेंडूवर घेतलेली एकेरी धाव, चांगलं क्रिकेट. ज्या वेळेला तुम्हाला माहित आहे की एखादा इनफॉर्म बॅटर ताकदीचा फलंदाज उभा आहे, स्ट्राईक लाग्या, वैभव पुनरागमन करावं लागेल. 2.4 चेंडूंचा खेळ झालाय. बीसीसी सनबूर 25-2. हॅलो
आप ट्रॅकर चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फासला, क्षेत्ररक्षक चार जण चेंडू खाली, निर्जन स्थळी चेंडू पडतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण झालाय. मित्रांनो कॉलिंग द्या, एकमेकांना विनंती असेल. आम्ही श्री माणयदेवी चषक 2023 च्या माध्यमातून आपल्याला नम्र विनंती करतो, क्रिकेट हा खेळ खेळतच राहायचा आहे, परंतु तुम्ही तुमच्या कुटुंबाचा, तुमच्या संघाचा महत्वपूर्ण घटक आहात, कॉलिंग द्या. धावसंख्या धाव फलकावर 27, शेवटचा चेंडू शिल्लक. शिवाज यादव बॉस ऑन स्ट्राईक, 21 धावांवर खेळतायत. बॉसाठी हा शेवटचा चेंडू, क्रिकेटचा देखणा फटका पाहायला मिळाला. पंच केलाय, चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार येतोय. बॉस यांच्या बॅट मधून शेवटचा चौकार, सुटलेला जेल. मात्र या सामन्यामध्ये पुनरागमन करून देणारा ठरलाय बीसीसी सनबूर आणि शिवाज यादव. बॉस यांच्यासाठी धावसंख्या धाव फलकावर या चौकाराने पहिल्या डावाची सांगता होते. 31 धावा धावफलकावर आणि शिवाज यादव बॉस यांच्या बॅट मधून तब्बल 11 चेंडू, नाबाद 25 धावा. म्हणजेच काय तर लढण्या इतपत धावसंख्या उभारले आणि बीसीसी सनबूर संघाकडे गोलंदाजी चांगली आहे. पाहूया या मॅचचं काय चित्र असेल. तत्पूर्वी आपण नाणेफेक करूया. आरबी 11 बासोली विपक्ष जय बजरंग बली सुपुगडेवाडी या दोन्ही संघाचे कर्णधार. विनंती असेल आपली नाणेफेक केली जाईल. नाणेफेकीसाठी आपण मायक्रोफोन वरती आमंत्रित करूया व्हॉइस ऑफ महाराष्ट्र टेनिस क्रिकेट किरण पांडुरंग मस्कर सरांना. धन्यवाद. विठ्ठलजी साळुंके साहेब, अर्थातच मराठी या मुलांना उद्योजक बनवण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला, विट्रो या चायच्या माध्यमातून ज्यांनी फ्रँचायसी चालू केली, त्या फ्रँचायसीचे सर्वे सर्वा विठ्ठलजी साळुंके साहेब आणि त्यांच्या सोबत आपण पाहिलं तर दीपकजी जाधव साहेब, दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. त्याचबरोबर संजयजी देसाई साहेब, बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव, क्रिकेटमधील मोठं नाव, तुमचं देखील मनापासून अधिक स्वागत. या साहेब आपल्या शुभ हस्ते आपण घेतोय टॉस. एका साईडला जय बजरंगबली सुपुगडेवाडी, दुसऱ्या साईडला नाईकबा प्रतिष्ठान बाचोली. हे सुपुगडेवाडीचा आहे कॉल, टेल आहे कॉल अँड इट्स अ हेड. टॉस जिंकला आरबी 11 बाचोली. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, आरबी 11 एवढे दिवस एंट्री का दिसत नव्हती, काही कोणी रुसलेलं काही? नाही नाही, असं काही नाही, जॉब मुळे टाइम भेटत नाही मुलांना, त्यामुळे एंट्री करत नव्हतो. ऍज अ कॅप्टन खूप डोकेदुखी आहे का टीम तयार करायची? शनिवारचा जर गट आला तर कशी टीम तयार करायची, या सगळ्या गोष्टी ऍज अ कॅप्टन म्हणून टेन्शन आहे का? नाही नाही, असं काही नाही, पण सचिन साळुंके हे करू शकतो, हँडल सर्व स्टेजवर बसून करू शकतो. आणि एक महत्वाची गोष्ट की सध्या प्रत्येक जण शोधतो की तब्येत कशी वाढवायची, आणि रितेश सध्या आम्हाला जाणून घ्यायचं आहे, काय रहस्य आहे का, काही खास बाहेरचं काही चूर्ण वगैरे? नाही, जास्त करून आता क्रिकेट सोडून फिटनेसवर लक्ष दिले. क्रिकेट आता थोडा थोडा खेळतो, हप्त्यातून 2-3 वेळा. टॉस जिंकून महत्वाचा निर्णय क्षेत्ररक्षण करणार. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाही सुपुगडेवाडी संघ, तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. लगेच एक फोटोशूट घेतो आपण. मॅच ला झाले स्टार्ट, लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया. आरबी 11 बासोली वन डी टॉस सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. धन्यवाद किरण सर, लक्ष सेट केलंय. अर्थातच 32 पहिला चेंडू पुढे टाकलाय, लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या दूरवर असेल आणि पहिल्या चेंडूवर षटकार आणि धावांचा श्री गणेशा झालाय टीम बीसीसी सनबूर संघाच्या विरोधात खेळत असताना. माळेदेवी कुसरुंड संघ विनायक नॉन सायकल आपण अर्जुन यांना पाहतोय. विनायक यांच्या अंगावर जर पाहिलं तर सामनावीराची
जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आणि बॉस यांनी फलंदाजी मध्ये चांगलं कसब दाखवलंय. गोलंदाजी कशी राहील? पहिल्या चेंडूवर आलाय षटकार. विजयासाठी लक्ष 32 धावांचं. दोन्ही गावच्या समर्थकांची या सामन्यावर नजर असेल. बॉस यांचा बॉल हाफ ट्रॅकर होता. बॅडमिंटन जसं चेंडूवर चालतं तसं इथे बॅट चालली आहे. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक एफर्ट पाहायला मिळाला डीपला. क्षेत्रक्षण बघावं लागेल, पाहिलं जाईल पंचांच्या माध्यमातून. दोन धावा प्राप्त केल्या आणि या दोन धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर दोन्ही पुढे जात असताना 8. विनायक यांची बॅट मात्र पहिल्याच चेंडूपासून तळपली आहे. विकेट हॅट्रिकसाठी बॉस यांना आदरणीय संदीप अप्पा साळुंके आर्या फायटर संघाचे संघमालक यांच्या माध्यमातून 501 रुपयांचं पारितोषिक. 8 धावा धावफलकावर. विनायक ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकला आपण अर्जुन यांना पाहतोय. बॉस यांचा हा बॉल इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. गुड लेंथला हिट केल्यानंतर चेंडूने चांगला बाउन्स घेतला. काल पहिल्या दिवसामध्ये अष्टपैलू खेळाच्या जोरावर बीसीसी सनबोर्ड संघाने तिसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. निर्धारित पॉवर प्लेचा पहिला षटक बॉस यांच्या खांद्यावर आहे. कशा प्रकारे खेळ केला जाईल? माळादेवी कुसरुण संघ देखील दोन सामने जिंकले आज. हाफ ट्रॅकर चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू, निर्धाव चेंडूचे सांगता होते. असे चेंडू तुम्हाला हाताळावे लागतील. बॉस यांनी पहिल्या डावात जर पाहिलं तर घनागती खेळ केली. त्यांच्या बॅट मधून तब्बल 3 षटकार आले. 25 धावांची नाबाद खेळी आणि आता चेंडू हातामध्ये आहे. बॅटने चांगली कामगिरी झाली, चेंडूने कशी कामगिरी करतील? परंतु तेवढाच चांगला फलंदाज अर्जुन ऑन स्ट्राईक. माफ करा, विनायक ऑन स्ट्राईक. विनायकसाठी हा चेंडू इथे लॉफ केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. विकेट साठी जाळं विणलंय आणि होय, त्या विणलेल्या जाळ्यात मात्र फलंदाज विनायक अडकलाय. चांगला झेल पकडला गेलाय रणजित यांच्या माध्यमातून. विनायक बॅक टू द पॅवेलियन. क्रिकेटमध्ये एक धाव, एक चेंडू आणि एक चुकी मात्र होत्याचं नव्हतं करून टाकते संदीप सर. नक्की सर, आम्हाला देखील तुमच्या माध्यमातून ऐकायला आवडेल. आपण एक लेजंड क्रिकेटर आहात, अनुभवी खेळाडू, परंतु बॉसचा सोडलेला झेल आणि ती झालेली चुकी आता मात्र कितपत पत्त्यावर पडेल हे देखील नक्कीच पाहावं लागेल. नक्कीच मिस्टर पीटीबीएल रणजित जाधव आऊट झाल्यानंतर ज्या पद्धतीने आपल्या संघाची धुरा सांभाळली शिवा जाधव यांनी, ती खूप आक्रमक होती आणि त्यांनी त्यांना मिळालेल्या संधीतून त्या संधीचं सोनं केलं. तसंच या आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या अनेक संधीचं सोनं करण्याचा काम आपल्याला करावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी आपण बघत असतो आणि शिकत असतो. नक्कीच सर, संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे, वीरभोग्य वसुंधरा. म्हणजेच काय तर फॉर्च्युन फेवर्स द ब्रेव, नशीब हे नेहमी शूरांना साथ देतं आणि तेच पाहायला मिळालं. धावसंख्या 8-1. वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न. आता वाईट प्लस 1 म्हणजेच 2 धावा प्राप्त केल्या जातील. आणि बॉस यांचा अग्रेशन पाहायला मिळालं, आक्रमक स्वभाव. आणि यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक झाली. धावसंख्या 2 पुढे जात असताना 5 चेंडूच्या अखेर 10. एक मिळालेलं जीवदान, त्याचा फायदा कितपत होईल? माळेदेवी कुसरुण संघ कशा प्रकारे फलंदाजी करेल? शैलेश मोठा फटका खेळायचा होता परंतु अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली. बॉस यांचं संमिश्र प्रकारचं पहिलं षटक संपन्न होत असताना आपण पाहतोय. पहिल्या षटकाखेर धावसंख्या धावफलकावर 10-1, 12 चेंडू, 22 धावा, 22 रन्स रिक्वायर्ड रिमेनिंग 12 बॉल्स. शिवा जाधव यांनी पहिल्या षटकारानंतर मार खाल्यानंतर अतिशय सुंदर असं कमबॅक केलं त्यांनी. तर त्यांचं हां नक्की सर, असं म्हटलं जातं ना आप्पा की कमबॅक इज अ नेव्हर दॅन सेटबॅक. तुमचं पुनरागमन हे तुमच्या पिछाडीपेक्षा सर्वोत्तम असायला हवं हे शिवा जाधव बॉस यांनी दाखवलं. आणि या वर्ल्ड कपचा विचार करायचा गेला ना सर, तर मोहम्मद शमी यांच्याकडे देखील पाहिल्यानंतर आपल्याला कळतं की तुमचा भूतकाळ कसा आहे, तुमची परिस्थिती कशी आहे, तुम्हाला किती सामने खेळायला मिळतात. पण पुनरागमन असं करा की लोकांनी नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. धावसंख्या धावफलकावर 10, षटक क्रमांक 2 साठी मिस्टर पीटीपीएल रणजित जाधव. पंचांचा इशारा, डेड बॉल. अर्जुन ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय शैलेश. अर्जुन आणि शैलेश आता मात्र ही लढाई असेल प्रतिष्ठेची, ही लढाई असेल सन्मानाची, ही लढाई असेल दोन गावांच्या. क्रिकेटची चांगला चेंडू पाहायला मिळाला, लॉफ करायचा होता परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते.
मिस्टर बीटीबीएल, फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर ज्यांनी पाटण क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर नेलंय, पाटण क्रिकेट गाजवलंय. रणजित जाधव ऑन स्ट्राईक, अर्जुन आणि शैलेश यांना जबाबदारी असेल, जबाबदारी घ्यावी लागेल. अक्रॉस द बॅटने लॉफ केलाय, बॉस आहे चेंडू खाली, परंतु त्यांच्या डोक्यावरून चेंडू जाईल, सीमा पार येतोय. माणाई देवी चषक, षटकार. चूक घडले ही मात्र रणजित जाधव यांच्या माध्यमातून. रणजित जाधव यांचा हा चेंडू लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला इंद्रजित, आणि भावाच्या गोलंदाजीवर भावाने झेल पकडलाय. एकाच्या नावामध्ये रणजित आणि एकाच्या नावामध्ये इंद्रजित, दोघांच्या नावामध्ये जीत आहे. जीत मिळवून देतील का, विजय मिळवून देतील का फलंदाज शैलेश? षटकाराचं प्रत्युत्तर मात्र अर्जुन यांना बाद करून दिलंय रणजित यांनी. धावसंख्या धाव फलकावर स्थिरावते, दोन गडी बाद 16. इनेट नंबर 4 सूरज आलेत, धावसंख्या धाव फलकावर दोन गडी बाद 16, लक्ष समोर असेल 32. आता इथे कोणता खेळाडू चिकाटीने खेळ करेल, आणि जो चिकाटीने खेळ करेल तो मात्र आपल्या संघाला विजय प्राप्त करून देईल. चिकाटी हा फार छोटा शब्द आहे, परंतु हा ज्याच्या आयुष्याला चिकटतो, ज्याच्या मेहनतीला चिकटतो, त्याच्या मेहनतीचा मात्र सोनं करतो. धावसंख्या 16 दोन, 1.3 चेंडूचा खेळ झालाय. रणजित जाधव षटकार आल्यानंतर पुनरागमन केलंय, गडी बाद केलाय, लॉफ्ट केलाय, मोठा फटका, फटक्यामधून आलाय स्वीट साऊंड, चेंडू आउट ऑफ द ग्राउंड येतोय. माणाई देवी चषक, षटकार. आता मात्र या षटकामध्ये आक्रमण राहिलेत, आणि आक्रमण केल्यानंतर रणजित जाधव यांना पुनरागमन करावं लागेल. धावसंख्या 22-2, 1.4 चेंडूंची सांगता. अद्याप जर पाहिलं तर सूरज पहिल्याच चेंडूवर मोठा घनाघाती प्रहार केलाय. हा फलंदाज जणू काही पेवेल्यांमधून सेट होऊन आला होता असं दिसतंय. आता मात्र प्रयत्न करावे लागतील, चेंडू शिल्लक असतील 8, धावा बनवायच्या 10, 8 चेंडू 10 धावा, मॅच कोणाच्या बाजूने जाईल? रणजित यांचा हा बॉल वेगवान पाहायला मिळाला, एक धाव प्राप्त केली जाईल, आणि यष्टांच्या मागे होते चुकी. यष्टांच्या मागे तात्यांना आपण पाहतोय. कौतुक करेन मी मायादेवी कुसरुण संघाच्या यष्टीरक्षक अक्षय शिंदे यांचं. अक्षय शिंदे यांचं यष्टीरक्षण आणि गोलंदाजांना मिळालेला आत्मविश्वास पाहायला मिळतोय. परंतु ज्यावेळेला तुम्ही एक धाव देता, तुम्ही संकटात येता. 9 धावांची गरज असेल, चेंडू शिल्लक असेल 7. लास्ट बॉल, रणजित यांचा शेवटचा चेंडू, लॉफ केला, झेलची संधी असेल. बॉस चेंडू खाली, व्हॉट अ कॅच, दिस इज अ परफेक्ट मॅच विनिंग कॅच म्हणावी लागेल, मॅच मध्ये पुनरागमन करून देणारी कॅच. फलंदाज बाद झालेत सूरज. या षटकामध्ये जर पाहिलं तर रणजित जाधव यांनी दोन षटकार खाल्ले होते, परंतु दोन गडी देखील बाद केलेत. मुंबई क्रिकेटच्या भाषेत ज्या वेळेला एखादा गोलंदाज षटकार चौकार खातो, साहजिकच तोंडातून निघतं की तो षटकार चौकार खातोय. परंतु पुनरागमन करून देणारं षटक ठरलंय. रणजित जाधव यांचे दोन महत्वपूर्ण गडी बाद केले, आणि हा टीव्ही स्क्रीनवर तुम्ही पाहताय. स्वतःला झेपावत असताना जमिनीवर पडले, परंतु चेंडूवर पडू दिलं नाही बॉस यांनी. चांगला झेल संपन्न झालाय. आता मात्र सामन्याचं समीकरण येऊन ठेपलंय, 6 चेंडू 9 धावा, 9 रन रिक्वायर्ड रिमेनिंग 6 बॉल्स, एक सुटलेला झेल, सामन्यामध्ये झालेलं पुनरागमन, आणि आता मात्र सामना दोलायमान स्थितीमध्ये येऊन ठेपलाय. नवीन फलंदाज वैभव. वैभव कसा खेळ करतील टीव्ही स्क्रीनवर आपण पाहू शकता. बॉस यांना फलंदाजी चांगली राहिली, गोलंदाजी चांगली राहिली, क्षेत्ररक्षण देखील चांगलं राहिलंय. 3D प्लेयर, फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, अप्रतिम खेळ, अष्टपैलू खेळ राहिलाय बॉस यांचा. षटक क्रमांक 3 स्वगोलचं षटक, अत्यंत महत्वपूर्ण षटक. इंद्रजित, नावामध्ये जीत आहे, संघाला विजय मिळवून देतील का इंद्रजित? 6 चेंडू 9 धावा, बॅटिंग स्ट्राईक वर आपण पाहतोय. शैलेश नॉन स्ट्राईकला फलंदाजी करत असताना वैभव, शैलेश आणि वैभव. आता मात्र सामना दोलायमान स्थितीमध्ये येऊन ठेपलाय. सामना अत्यंत रोमहर्षक, सामना अत्यंत रंगतदार अवस्थेत. इंद्रजितचा पहिला चेंडू चांगला, पंच फटका पाहायला मिळाला, क्रिकेटचा पुस्तकी फटका, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावीचा कॉल दिलाय, परंतु थांबवलंय.
चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय डीपीएसच्या कव्हरला. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय संतोष दादा साळुंके साहेब आपलं देखील मनापासून अधिक स्वागत. सन्माननीय आदरणीय आत्मारामजी शेडगे साहेब आणि प्रणीतबा आणि पुनीत तुम्हा दोघांचं वेलकम स्वागत. दोघे देखील आज आलेत. तुम्हा सर्वांचं मनापासून अधिक स्वागत. दीपक दादा जाधव साहेब आपलं देखील मनापासून अधिक स्वागत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. अप्रतिम क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हर डीपला पाहायला मिळतंय. झेल घेऊ की नको या द्विधा मनस्थितीमध्ये असताना मात्र चेंडू ज्या प्रकारे पकडलाय कौतुक करावं लागेल. एक्सलंट एफर्ट डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय. शक्य आणि अशक्य यामध्ये फक्त आपल्या दृढ निश्चयाचं अंतर असतं. आता मात्र दृढ निश्चय करावा लागेल. चार चेंडू सहा धावा मॅच ऑन. कोण कोणाच्या बाजूला जाईल मॅच. आता मात्र दोन्ही संघाच्या समर्थकांनी देव पाण्यात ठेवले असतील. बीसीसी सनबूर विपक्ष मायादेवी कोसळून चार चेंडू सहा धावा. लॉफ केला इथे मात्र फटक्याची दिशा पाहिली जाईल. स्क्वेअर लेग डिपला आहे क्षेत्ररक्षक परंतु चेंडू जाईल. तर पंचांकडे नजर असेल कारण क्षेत्ररक्षकाने चेंडू तर आतमध्ये ढकलण्यात यश आलंय का नाही आलंय यश. पंचांचा इशारा हा येतोय विजयाचा शंकनाद करणारा षटकार आणि विजय षटकार संपन्न झालाय. फलंदाज वैभव यांच्या बॅट मधून वेल प्लेड टीम मळायदेवी कोसळून. अगदी त्याचबरोबर आमचे सन्माननीय आदरणीय विवेकजी साबळे साहेब त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय शंकरजी देसाई शेठ. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेल शेठ आपण देखील या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. सन्माननीय विवेकजी विवेकजी साबळे साहेब आपलं देखील मनापासून अधिक स्वागत. अर्थातच श्रीमान देवी चषक 2023.